ದೇಶಾದ್ಯಂತ ರೇಡಿಯೋ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇಂದು ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮೂಲಕ 91 ಎಫ್ಎಂ ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಟರ್ಗಳನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು. कि एक साथ एक नहीं 91 एफएम ट्रांसमीटर्स का उद्घाटन लोकन आदरणीय प्रधानमंत्री जी के वार्ता मत्तु प्रसार खाते सचिव अनुराग ठाकुर इदु ऐतिहासिक क्रमवागिद्दु 91 एफएम ट्रांसमीटर गळन्नु इंदु उद्घाटिसलागुत्तिदे. मनोरंजने क्रीडे मत्तु कृषिगे संबंधिसिद माहितियन्नु स्थळीय जनरिगे रवानिसलु इदु तुंबा सहाय माडुत्तदे. जतेगे मन की बात रेडियो जनप्रियतेयन्नु हेच्चिसिदे एंदरु. ಈ ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಟರ್ಗಳನ್ನು 18 ರಾಜ್ಯಗಳು ಮತ್ತು 2 ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶಗಳ 84 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಮನೋರಂಜನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉದ್ಯೋಗಕ್ಕೂ ಔರ್ ಬಾಕಿ ಸಬ್ ಜಾನ್ಕಾರಿಯೋ ಪಹಂಚಾನೆ ಕಾ ಏಕ್ ಬಹುತ್ ಬಡ ಮಾಧ್ಯಮ ಭೀ ಹೋಗಾ. 100 ವಾಟ್ ಕೆ ಇನ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಟರ್ಸ್ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಹರ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಟರ್ ಲಗ್ಭಗ 12 ಸೆ 15 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕಾ ಏರಿಯಾ ಕವರ್ ಕರ್ತಾ ಹೈ ಔರ್ ಹಜಾರೋ ವರ್ಗ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇಸ್ಸೆ ಕವರ್ ಹೋಗಾ. ಇಸ್ಕಾ ಕಾಫಿ ಲಾಭ. ಬಳಿಕ ಪ್ರಧಾನಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಸಮರ್ಪಕ ಬಳಕೆಗಾಗಿ ಸರ್ಕಾರ ನಿರಂತರವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕನು ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ಖರೀದಿಸಲು ಮತ್ತು ಪ್ರವೇಶಿಸಲು ಸಮರ್ಥನಾಗಿರಬೇಕು. ನಾವು ಆಕಾಶವಾಣಿ ಮೂಲಕ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುವ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಮಾಹಿತಿಯ ಸಕಾಲಿಕ ಪ್ರಸರಣ, ಕೃಷಿಗಾಗಿ ಹವಾಮಾನ ಮುನ್ಸೂಚನೆಗಳು ಅಥವಾ ಮಹಿಳಾ ಸ್ವಸಹಾಯ ಗುಂಪುಗಳನ್ನು ಹೊಸ ಮಾರುಕಟ್ಟೆಯೊಂದಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸುವುದಕ್ಕೆ ಎಫ್ಎಂ ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಟರ್ಗಳು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸುತ್ತವೆ ಎಂದರು. और मेरे लिए तो ये भी खुशी है कि मेरा रिश्ता एक होश का भी बन गया है. अभी कुछ दिन बाद ही आकाशवाणी एफएम से रेडियो एपिसोड करने जा रहा. इदु सुमारु 35,000 चदर किलोमीटर प्रदेश एफएम विस्तरण नेरवागलिदे. ಬಿಹಾರ, ಜಾರ್ಖಂಡ್, ಒಡಿಶಾ, ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ, ಅಸ್ಸಾಂ, ಮೇಘಾಲಯ, ನಾಗಾಲ್ಯಾಂಡ್, ಹರಿಯಾಣ, ರಾಜಸ್ಥಾನ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ, ಕೇರಳ, ಛತ್ತೀಸ್ಗಢ, ಗುಜರಾತ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಲಡಾಖ್ ರಾಜ್ಯಗಳು ಮತ್ತು ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶಗಳು ಇದರ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಬರಲಿವೆ. ಸಾಮೂಹಿಕ ಕರ್ತವ್ಯ ಶಕ್ತಿ ಸೇ ಜುಡಾ ರಹಾ. ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ಅಭಿಯಾನ ಹೋ, ಬೇಟಿ ಬಚಾವೋ ಬೇಟಿ ಪಢಾವೋ ಹೋ, या हर घर तिरंगा अभियान हो, मन की बात ने इन अभियानों को जन आंदोलन बना दिया. इसलिए एक तरह से मैं ऑल इंडिया रेडियो की आपकी टीम का भी हिस्सा हूं. साथियों, आज के इस आयोजन की एक और खास बात है, ये वंचितों को वरीयता की सरकार की नीति को आगे बढ़ाता है. जो अब तक इस सुविधा से वंचित रहे, जिन्हें बहुत दूर दराज में रहने वाला माना जाता था, वो अब हम सभी से और ज्यादा कनेक्ट होंगे. समय पर जरूरी जानकारी पहुंचाना हो, कम्युनिटी बिल्डिंग का काम हो, एग्रीकल्चर से जुड़ी मौसम की जानकारियां हो, किसानों को फसलों, फल, सब्जियों की कीमत की ताजा जानकारी हो, केमिकल खेती से होने वाले नुकसान की चर्चा हो, खेती के लिए आधुनिक मशीनों की पुलिंग हो, महिलाओं के सेल्फ हेल्प ग्रुप को नए बाजारों के बारे में बताना हो, या फिर किसी प्राकृतिक आपदा के समय पूरे क्षेत्र की मदद करना, इन एफएम ट्रांसमीटर्स की बहुत अहम भूमिका रहेगी. इसके अलावा एफएम की जो इंफोटेनमेंट वैल्यू है वो तो होगी ही. साथियों, डेमोक्रेटाइजेशन इसके लिए काम कर रही है. भारत
अपने सामर्थ्य का पूरा इस्तेमाल कर पाए, इसके लिए जरूरी है कि किसी भी भारतीय के पास अवसरों की कमी न हो। आधुनिक टेक्नोलॉजी को सभी के लिए एक्सेसिबल बनाना, एफोर्डेबल बनाना इसका बहुत बड़ा माध्यम है। आज भारत में जिस तरह गांव गांव तक ऑप्टिकल फाइबर पहुंचाया जा रहा है, मोबाइल और मोबाइल डेटा दोनों की कीमत इतनी कम हुई है, उसने एक्सेस टू इंफॉर्मेशन को बहुत आसान बना दिया है। आजकल हम देखते हैं देश के कोने कोने में, गांव गांव में नए डिजिटल एंटरप्रेनर्स बन रहे हैं। गांव के युवा गांव में रहते हुए ही डिजिटल टेक्नोलॉजी का लाभ उठाकर कमाई कर रहे हैं। इसी तरह जब हमारे छोटे दुकानदारों को ही है रेडियो की दुनिया, अब और भी करीब आ रहे हैं हम आप सबके। आकाशवाणी फैला रहा है अपने पंख। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी देने जा रहे हैं देश के अनगिनत रेडियो प्रेमियों को एक यादगार उपहार। देश के अनेक राज्यों में 28 अप्रैल को होने जा रहा है 91 FM ट्रांसमीटर्स का एक साथ शुभारंभ। AIR के कार्यक्रमों की फुहार में भीगने को हो जाइए तैयार। देश के कोने कोने में हम आ रहे हैं आपके और भी पास।